मित्रांनो, याच्यात फक्त शिवसेनेचं नुकसान नाही झालेलं, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा. कशाचाच अनुभव नसणारा माणूस जेव्हा डायरेक्ट मुख्यमंत्री पदावर जाऊन बसतो आणि देशातल्या पहिले 5 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये येतो, त्यावेळेला तिळपापड झाला. पडेल ती किंमत मोजू, पण आता महाराष्ट्रामध्ये काहीतरी गडबड करायची. अनेक लोकांना असं वाटतं की याच्यात शिवसेनेचं नुकसान झालं. मित्रांनो, याच्यात फक्त शिवसेनेचं नुकसान नाही झालेलं, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा. या सगळ्या घडामोडींच्यामुळं याच्यात महाराष्ट्रातल्या गरीबातल्या गरीब माणसाचं, दुर्बल माणसाचं, शोषित माणसाचं, अन्यायग्रस्त माणसाचं आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाचं प्रचंड मोठं नुकसान झालं. शिवसेना नुकसान भरून काढणार हो, तुम्ही आम्ही कशासाठी आहोत? निवडून येणे आम्ही 5 वर्षासाठी असतो. गोसाळकर साहेब 5 वर्ष, वानखेडे साहेब मध्ये सोडून आम्हाला दिल्लीला निघून गेले खासदार म्हणून, उल्हास पाटील साहेब 5 वर्ष, मी 15 वर्ष, कधीतरी आम्ही पडणारच असतो, लोकशाही आहे. उद्या जर समजा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकच आमदार आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, एकच आमदार आहे, तो जर म्हटला आता मी चाललो आणि जाताना कृष्णकुंज सकट सगळं घेऊन चाललो, माझा पक्ष आहे आता, चालेल का असं? असं होतं का? नाही होत. एखाद्या व्यक्तीने घर बांधलं, त्या घरामध्ये आई वडील राहतात, मुलं मुली राहतात, सुखानं त्यांचा संसार चाललाय, पण ज्या गवंड्यानं वीट रचली, ज्या दुकानदाराकडनं सिमेंट आणलं, ज्यानं कवलं टाकली, ते 4 लोक एकत्र आले, ते म्हणले निघा बाहेर, निघा आमचं आम्ही बांधलंय, चालेल? हे घडलं, या देशामध्ये घडलं, संविधानाची मोडतोड करून दुर्दैवानं घडलं.